नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदे विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता 7वी मराठी घटक स्वप्न विकणारा माणूस। नवीन असाल बेल आयकॉनला प्रेस करा। दोन, स्वप्न विकणारा माणूस। कृती एक, खाली दिलेला उतारा वाच व कृती सोड। हा उतारा वाचून यावर आधारित प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपल्याला सोडवायची आहे। प्रश्न पहिला असा आहे, वरील उतारावर आधारित तीन प्रश्न तयार कर। उत्तर नाही तर प्रश्न आपल्याला तयार करायचे। उत्तर वाचून आपल्याला उत्तरातील माहितीवर त्याचं उत्तर भेटेल असे तीन प्रश्न तयार करायचे। तर मी या पद्धतीने तीन प्रश्न तयार करेल, तुम्ही वेगळे प्रश्न सुद्धा तयार करू शकता। पहिला प्रश्न माझा असा असेल, स्वप्न म्हणजे काय? दुसरा प्रश्न असा असेल, स्वप्नाचे रूपांतर ध्येयात केव्हा होते? आणि तिसरा प्रश्न असा असेल, यश केव्हा मिळते? आता या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे किंवा कृती आहे आपल्यासाठी, उतार्याच्या आधारे व गोता तक्ता पूर्ण कर। म्हणजे या जो शब्दांचा क्रम आहे किंवा उतार्यातील माहितीचा क्रम आहे तो या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे। पहिला महत्वाचा घटक आहे उतार्यामध्ये स्वप्न। स्वप्नानंतर येतं ते ध्येय, ध्येयानंतर ध्येयासाठी संघर्ष, आणि संघर्ष केल्यानंतर आपल्याला मिळतं ती या पद्धतीने या ठिकाणी। कृती दोन, जे स्वप्न पुढील चौकटी। आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जणांचं वेगळं असू शकतो। मी माझं स्वप्न या ठिकाणी लिहित आहे, डॉक्टर होणे हे माझे स्वप्न आहे। दोन, तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू काय करशील ते लिही। तर माझे स्वप्न पूर्ण, माझं डॉक्टर होणे स्वप्न आहे, त्यामुळे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला खूप अभ्यास करावा लागेल। माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नियमित अभ्यास करेन, खूप मेहनत करेन। तुमचं स्वप्न वेगळं असेल तर तुमचं कार्यवेळ सुद्धा वेगळी असू शकते। कृती तीन, योग्य उत्तर लिही। उदाहरणार्थ, घोड्यांच्या पायांचा आवाज, टबडक टबडक, पाण्याच्या थेंबांचा आवाज, टिप टिप टप टप, पानांचा आवाज सळसळ, आणि रेल्वेचा आवाज सर्वांना माहिती धुक धुक। तर मित्रांनो, नवीन असाल आणि सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। कृती चार, या ठिकाणी स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनाक्रमाला चौकटीत योग्य क्रमांक। या ठिकाणी घटनाक्रम खालीवर दिलेला आहे, त्यासाठी आपल्याला योग्य क्रमांक त्याला द्यायचा आहे। तर सर्वात प्रथम तो आल्यानंतर काय करायचा, तर तो गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा, त्यानंतर लोखंडी कडीला घोडा बांधायचा। तिसरी कृती असायची त्याची मखमली कापडांचे गाठोडे जवळ घ्यायचा। चौथी कृती असायची बघा, चांबडी पिशवीची पाणी गटागटा प्यायचा। पाच नंबरला तो झाडाच्या पारावर ऐटीत बसायचा। त्यानंतर शेवटची कृती असायची जी माणसांचा गराडा पडायचा। मित्रांनो, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। कृती पाच, लिहिते व्हा। चित्राचे निरीक्षण कर व चित्रातील व्यक्ती एकमेकांशी काय बोलत असतील ते संवाद रूपाने लिही, व्यक्तींना नावे दे। तर माझा संवाद असा असेल मित्रांनो, आईस्क्रीम विक्रेता, याला नाव दिले मी आईस्क्रीम विकणारा, तो काय म्हणतो बघा, थंडगार आईस्क्रीम कोण घ्या। त्यानंतर दुसरं जे पात्र आहे त्याला मी नाव दिलं सागर। सागर काय म्हणत असेल, मी आईस्क्रीम खात आहे तू खाणार का सरिता। हे जे दुसरं मुलीचं पात्र आहे त्याला नाव दिलं सरिता। सरिता काय म्हणते बघा, सरिता नाही नको। सागर पुन्हा ते सोबत बोलत असेल, सागर का नाही खात, तुला आवडत नाही का। सरिता काय म्हणते बघा, सरिता मला आवडते पण माझे दात। अशा पद्धतीने हा संवाद आपण वाढवू शकतो, वेगवेगळे पात्र वेगवेगळे नाव घेऊन तुम्ही सुद्धा तुमचा स्वतःचा संवाद या ठिकाणी निर्माण करू शकता। चला पुढील तक्ता पूर्ण करा। तुझ्या परिसरात येणाऱ्या फेरीवाल्यांची यादी कर। त्या फेरीवाल्यांपैकी तुला कोण जास्त आवडते, आवडण्याची कारणे। बघा सोपं आहे, आपल्या परिसरामध्ये आपल्या गल्लीमध्ये येणारे फेरीवाले या ठिकाणी लिहायचे आहे। जरी आपण गावात राहत असलो तरी काल्पनिक फेरीवाले कोणकोणते असतात त्यांची नावं लिहून येतो उत्तर तयार करू शकतो। बघा या पद्धतीने तयार केलेले नमुना, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, पाणीपुरी विक्रेते आणि इत्यादी असे बरेचसे फेरीवाले गल्लीमध्ये फिरत असतात। त्या फेरीवाल्यापैकी तुम्हाला कोण जास्त आवडते, तर पाणीपुरी विक्रेता। कारण पाणीपुरी विक्रेता जास्त आवडतो, कारण मला पाणीपुरी खूप आवडते, त्यामुळे पाणीपुरी विक्रेता ही फेरी आपल्याला आवडते। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कृती सहा, खालील शब्दांचे दोन अर्थ लिही। या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे, मान याचा अर्थ आहे पहिला सन्मान, आणि दुसरा आहे शरीराचा एक अवयव।
या ठिकाणी सहा शब्द दिलेले, त्या प्रत्येकाचे दोन अर्थ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चरण, चरण म्हणजे कवितेतील ओळ, आणि दुसरा त्याचा अर्थ आहे पाय, तीराचा अवयव. त्यानंतर तीर, तीरचा पहिला अर्थ आपण सांगितलेला आहे बाण, आणि दुसरा अर्थ आहे नदीचा काठ. नाव, नाव म्हणजे नाम, आणि दुसरा अर्थ आहे होडी किंवा जहाज. त्यानंतर पाट हा शब्द आहे बघा, पाट या शब्दाचा पहिला अर्थ आहे धडा, आणि दुसरा अर्थ आहे आपल्या शरीराचा पाठीमागील भाग, त्याला देखील आपण पाट म्हणतो. त्यानंतर गार, गार या शब्दाचा अर्थ होतो थंड, दुसरा एक अर्थ होतो दगडाचा प्रकार, आणखी एक अर्थ पावसाची पडती ती गार, अशा पद्धतीने आपण वेगवेगळे अर्थ लिहू शकतो. हवा, हवा शब्दाचे अनेक अर्थ तुम्हाला सांगता येतील, वारा, पवन अशा पद्धती. प्रश्न, खालील वाक्यात अधोरेखित केलेल्या वाक्प्रचारांचा ठिकाणी त्या वाक्प्रचारांचा कंसातील अचूक अर्थ लिहून वाक्य पुन्हा कंसात दिलेले वाक्प्रचार कोणते बघा, कंठदाट, विचार प्रक्रिया थांबणे, उत्साह निर्माण होणे आणि आनंद निर्माण होणे. आता या ठिकाणी बघा, उज्जस उदाहरण दिलेलं आहे, जसे लोक ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे, त्याचं उत्तर होतं ऐकताना लोक मग्न होऊन जायचे, बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्या सोडवण्यासाठी आलेला प्रश्न आहे, ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. मती कुंठित होणे म्हणजे काय, तर त्याचा अर्थ आहे विचार प्रक्रिया थांबणे. हा वाक्प्रचार वापरून आपण नवीन वाक्य असं तयार करू शकतो, उत्तर ऐकताना लोकांची विचार प्रक्रिया थांबून जायची. विचार प्रक्रिया थांबणे असा वापर न करता त्यामध्ये योग्य तो बदल करून कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल करून आपला वाक्प्रचार हा वापरावा लागत असतो. त्यानंतर बघा, तो निघून गेल्यावर मग लोक म्हणतात हा बडबड्या आला की आपल्या तरतरी पेरून जातो. आता तरतरी पेरून जाणे याचा अर्थ होतो उत्साह निर्माण करणे. मग आता उत्साह निर्माण करणे हा वाक्प्रचार वापरून आपल्याला वाक्य नवीन तयार करायचं आहे, ते अशा पद्धतीने तयार करताय मित्रांनो. निघून गेल्यावर मग लोक म्हणतात हा बडबड्या आला की आपल्यात उत्साह निर्माण करून जातो. बघा, उत्साह निर्माण करणे हा वाक्प्रचार आपण उत्साह निर्माण करून जातो या पद्धतीने वापरलेला आहे, कारण वाक्प्रचार वापरत असताना त्यातील क्रियापद हे कर्त्यानुसार बदलत असेल किंवा कर्मानुसार बदलत असेल तर त्यात योग्य बदल हा आपल्याला करावा लागत असतो. त्यानंतर बघा मित्रांनो, तिसरा आहे आईची माहिती सांगताना, आईची महती सांगताना वक्ता गहिवरून गेला. गहिवरून गेला म्हणजेच या ठिकाणी त्याचा कंठ दाटून आला किंवा कंठ दाटून येणे हा त्याला पर्यायी वाक्प्रचार आहे. याची रचना आपण अशी करूया, आईची महती सांगताना वक्त्याचा कंठ दाटून आला, कारण गहिला भूतकाळ आहे म्हणून या ठिकाणी आपण हा जो वाक्प्रचार वापरत असताना भूतकाळी स्वरूपामध्ये वापरला, कंठ दाटून आला. मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कृती आठ, खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार कर. तरंगत, आकर्षण, गटागटा आणि घासाघीस हे शब्द वापरून चार वाक्य रेखा तयार केलेली आहे. पहिला आहे मुंगी पाण्यावर तरंगत होती. दुसरं वाक्य, यात्रेतील आकाशपाळणे सर्वांना आकर्षित करत होते, त्याने उभ्यानेच गटागटा पाणी पिले. आणि चार, बाजारात रमेश खरेदी करताना खूप घासाघीस. कृती नऊ आणि शेवटची आहे या घटकामधली, खाली दिलेली सारणी पूर्ण कर. शब्द सरळ रूप, सामान्य रूप आणि प्रत्यय आपल्याला ओळखायचे. उदाहरणार्थ मैदानात, मूळ शब्द किंवा सरळ रूप आहे त्याचं मैदान, त्या शब्दाचं सामान्य रूप झालेलं आहे मैदाना आणि प्रत्यय आहे त. सामान्य रूप म्हणजे एखाद्या शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी मूळ शब्दामध्ये झालेला बदल, आणि प्रत्यय म्हणजे सर्वात शेवटी जो शब्द प्रत्यय लागत असतो, एखादा शब्द येत असतो त्याला आपण प्रत्यय म्हणतो. आता तुम्हाला या ठिकाणी सामान्य रूप, प्रत्यय, विभक्ती प्रत्यय यासाठी स्वतंत्र व्हिडिओ मी तयार केलेला आहे, तो पाहण्यासाठी शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलला भेट द्या. त्यामध्ये आपण संपूर्ण घटक व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. बघा, या ठिकाणी शब्द आहे झाडाशी. आता झाडाशी या शब्दाचं सरळ रूप येतं बघा झाड, आणि त्याचं सामान्य रूप होतं झाडा, आणि प्रत्यय आहे झाडशी. दुसरा शब्द बघा गावाला. गावाला शब्द सरळ रूप म्हणजे मूळ शब्द आहे गाव, सामान्य रूप आहे गावा, आणि प्रत्यय आहे त्याचा ला. त्यानंतर घंटेचा, यामध्ये घंटा हा मूळ शब्द आहे, त्यानंतर सामान्य रूप घंटे आणि प्रत्यय आहे त्याचा सा. त्यानंतर शेवटचा शब्द शाळेची, मूळ शब्द शाळा, सामान्य रूप शाळे आणि प्रत्यय आहे ची. धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. तसेच या ठिकाणी www.kautikbauer.blogspot.com या वेबसाईटला भेट द्या. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.